यजनवेडी येथे महालक्ष्मी देवीची यात्रा विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहाने साजरी करण्यात आली। यात्रेनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। यात्यानवाडी येथील रामदेवक महालक्ष्मी देवीची यात्रा विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहाने साजरी करण्यात आली। कल्लोळ येथील कृष्णा नदीवरून जलकलश आणून देवीला जलाभिषेक घालण्यात आला। त्यानंतर देवीची विधिवत पूजा करण्यात आली। यात्रेनिमित्त भाविकांतर्फे दंडवत घालण्यात आला। देवीची महापूजा आणि आरतीसह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। गावातील प्रमुख मार्गावरून ढोल ताशा लेझिमसह विविध वाद्यांच्या गजरात पालखीची मिरवणूक काढण्यात आली। एलबी खोत घराण्याच्या मानाचा नैवेद्य अर्पण केल्यावर महिलांनी नैवेद्य दाखविण्यासाठी आणि ओटी भरण्यासाठी मंदिर परिसरात गर्दी केली होती। दुपारी महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम पार पडला। परिसरात लक्ष्मीदेवीच्या यात्रेनंतर शेतामध्ये पेरणी करण्याची परंपरा आहे, त्यामुळे याद्यानवाडीसह परिसरातील शेतकऱ्यांची यात्रेस लक्षणीय उपस्थिती असते। रमेश खोत आणि सूरज कांबळे या दोन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी 20,000 रुपयांचा धनादेश वितरण करण्यात आला। मंदिरासाठी भरीव देणगी दिलेल्या देणगीदारांचाही सत्कार पार पडला। यावेळी लिबरल सोसायटीचे अध्यक्ष एलबी खोत, चंद्रकांत खोत, रमेश शिंदे, दरप्पा खोत, सदाशिव खोत, लक्ष्मण खोत, अप्पासाहेब माने, विजय खोत, बाळासाहेब खोत, अंकुश खोत, भीमा दानवाडे, अनिल खोत यांच्यासह याद्यानवाडी, मलिकवाड, नंदी आणि वडगोल परिसरातील भाविक उपस्थित होते।